खोपोलीमध्ये केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेअंतर्गत कुस्ती केंद्राचे उद्घाटन. रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय संचलित खेलो इंडिया या केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत जिल्हा कुस्ती केंद्राचे उद्घाटन रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांच्या हस्ते स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुल खोपोली येथे संपन्न झाले. महाराष्ट्र राज्यात मंजूर झालेल्या अवघ्या 3 कुस्ती केंद्रात खोपोलीच्या स्वर्गीय भाऊ कुंभार कुस्ती संकुलात कुस्ती केंद्र मंजूर करून कुस्तीगिरांचे भवितव्य घडवण्याचा संकल्प या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने केला गेला. स्वर्गीय भाऊ कुंभार यांचे स्मरण करून जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी त्यांच्याच नावे निर्माण झालेल्या संकुलात कुस्ती केंद्राचे उद्घाटन करण्याचा अपूर्व योग आल्याबद्दल आपण भाग्यवान असल्याचे सांगून या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त निधी या ठिकाणी आणण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे सांगितले. राज्य क्रीडा प्रशिक्षक संदीप वांजळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की खोपोली शहरातील कुस्तीगिरांची संख्या पाहता याच ठिकाणी कुस्ती केंद्र असावे असा आग्रह होता. त्यानुसार प्रशासकीय पूर्तता करून हे केंद्र मंजूर झाल्याने येथून देशपातळीवर चांगले कुस्तीपटू निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. सगळ्यांचं मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे स्वागत करतो आणि खरोखर या ठिकाणी म्हणजे मी बरेच महानगरपालिकामधून त्या नगरपालिकामधून त्या नगरपरिषदामधून ॲक्टिव्ह स्पोर्ट्स करता काम करणारी ही नगर परिषद जी आहे त्याला खरोखर आमची स्थिती आहे. मी शासनाच्या क्रीडा विभागाबाबतीत आपण आभार मानतो आणि अभिनंदन करतो की अशा पद्धतीचं एक आपण कुस्तीसाठी डेडिकेटेड संकुल या ठिकाणी बांधतो आणि त्या ठिकाणी ऑलरेडी रेग्युलर प्रॅक्टिस करतोय. मला वाटतं एक खूप मोठा आणि महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी केलेला आहे की जसं आता सुनीलजीने सांगितलं की एवढी मोठी जागा हालापुरला देऊन 2006 साली की अजून तिचं पूर्ण स्वरूप त्याला काही झालेलं नाही पण या ठिकाणी एक वास्तू उभी राहून या ठिकाणी प्रॅक्टिस करताय तर मला वाटतं हे गंभीर बाब आहे की आपल्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर मला आता या निमित्ताने एक सांगावंच वाटतं की तिची सुरुवात अजून झाली नाही तर ती सुरुवात करताना ते सुद्धा डेडिकेटेड कुस्तीसाठी आपण तालुक्यातील संकुल करूया असं मला वाटतं. तर त्याचं डिझाईन करतानाच आपण त्या ठिकाणी मोठे हॉल जे ज्या ठिकाणी स्पर्धा होऊ शकेल असा कुस्तीचा हॉल तिथे करू आपण. आता इथे प्रॅक्टिस होते पण इथे जर मॅच घ्यायची म्हटली तर मला शक्यच नाही कारण ही जागा छोटी पडते. आपले पैलवान जर आले तर ते कुस्तीवाले बाजूला राहतील पैलवानच बंद जातील सगळं. तर मला असं वाटतं की आपण तालुक्यातल्या संकुलमध्ये एक डेडिकेटेड कुस्तीचं मोठं हॉल तो करूया कारण आता नवीन जो जी आर एफ त्याच्यामध्ये 1 कोटी होतं आता ते 5 कोटी होणार त्याच्यामुळे आपल्याला 5 कोटीमध्ये तिकडं संकुल उभारायचं आहे. त्याच्यात निश्चितच आपण कुस्तीसाठी डेडिकेटेड कारण या ठिकाणी तुम्ही जे बघितलं म्हणजे मी रायगड जिल्ह्यात आल्यानंतर मी नाशिक जिल्ह्यातून आलो माझा जन्म नाशिकचाच आहे. नाशिक जिल्ह्यात काम केलं आहे किंवा बाकी ठाणे नगरमध्ये धुळ्यामध्ये पुण्यात पण मी काम केलं असं सुद्धा स्पोर्ट्समध्ये तर तिथलं कम्पॅरिझन केल्यावर आपल्याकडे रायगडमध्ये स्पोर्ट्स कल्चर मला खूप कमी दिसतं पण कुस्तीसाठी आणि कबड्डीसाठी दोन खेळांसाठी ते वातावरण खूप चांगलं आहे आणि स्पेशली पूर्ण जिल्ह्यामध्ये मला रायगडमध्ये कालापूरमध्ये म्हणजे खोपोलीमध्ये मी बघितल्यानंतर मला फार वाटतं की या ठिकाणी इथे मुलं आणि मुली विशेषतः मुलींचं अभिनंदन करेल की आज मुली कुस्तीसाठी पालक पाठवत आहे आणि त्यांचं चांगलं ट्रेनिंग चालून आता राज्य असेल किंवा या मुलींनी राज्यस्तरावर मेडल मिळवले ही खूप मोठं अचीवमेंट या ठिकाणी आहे